राजस्थान मंडळचे दीपावली मिलन व अन्नकूट उत्साहात संपन्न। 1300 बांधवांची उपस्थिती। राजस्थानी मंडळ पुसदच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अग्रवाल मंगल कार्यालयात अन्नकूट व दीपावली मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। सकाळी 9 वाजेपासून लहान्यांनी वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले। राधाकृष्ण मंदिरात राजस्थान मंडळाचे सचिव ॲडव्होकेट विनोदकुमार पनपालिया यांनी सपत्नीक भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक आरती करण्यात आली। आरतीनंतर राजस्थानी समाज बांधवांसाठी अन्नकूट प्रसादला सुरुवात करण्यात आली। दिवाळीनिमित्त समाजातील प्रत्येकांपर्यंत गोड जेवण पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने अन्नकूटची परंपरा राजस्थान मंडळ राजस्थानी समाजासाठी पार पाडत आहे। पारंपरिक राजस्थानी व्यंजन अन्नकूट प्रसादामध्ये देण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी समाजातील सर्वजण मदत करीत असतात। अन्नकूटस्थळी कोणताही पदार्थ व्यंजन वाया टाकू नयेच्या सूचना देण्यात येत होत्या, जेणेकरून अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात आली। अन्नकूट व दीपावली मिलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मानका, कैलास अग्रवाल, गोविंद वर्मा, दिलीप इंदानी, हरीश मुन्नाहेडा, कैलास बोरा, विनोद मालू, मुकेश जांगीड, बाबूलालजी गडवाल, गणेश अग्रवाल तसेच समस्त राजस्थान मंडळचे कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी संघटन, अग्रवाल मंडळ, राजस्थानी ब्राह्मण पंचायत, जांगीर समाज, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखा पुसदचे सहभाग प्राप्त झाले। कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ न देता नियोजन करण्यात आले होते।